खेडे सुधारले पण शिंदे राज्यात सुधारणार नाही कधीच. शरद पवार यांना ज्यांनी आग लावून गेली महाराष्ट्रात. नुसते महाराजचे धंदे सगळे. अध्याच्या घरी लागले स्टडीचे पगार येतात. आता यायला काय करायचं? आता हे करीतच बसणार. ज्याला ज्याला भेटतं त्यालाच भेटतं, बाकीच्याला काहीच भेटत. मतदानाचे भूकिले ज्यांचे पैसे गेले ते आता रस्त्यावर आहे, ते सरकार परत आणण्याचा प्रयत्न करू. बस नमस्कार. कौल जनतेचा घेऊन आम्ही विदर्भात आलो आहो ना बा. आता सिंदखेड राजामध्ये आहो, आठही लोकांशी बोलणार आहो. इथल्या लोकांच्या लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत, विधानसभेला त्यांना काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी बोलणार आहो आपण. त्या लोकांकडे जाऊया. आता सध्या माझ्या मागे जे आहे ना, ते आपल्या माँसाहेब जिजाऊंचं जन्मस्थळ आहे. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊया आणि आपल्या विदर्भ दौऱ्याला आता सुरुवात करूया. आता विधानसभा निवडणूक आहेत, अपेक्षा काय? अपेक्षा महाविकासाकडे काय अपेक्षा आहेत? अपेक्षा तर हेच, गोरगरिबाचे बेरोजगारी सुटणं पाहिजे. समृद्धी महामार्ग गेला की त्याचा उपयोग काय येतील? समृद्धी महामार्ग याला शून्य उपयोग आहे ना. त्या गावला याचा उपयोग काय? समृद्धी महामार्ग जरांगे फॅक्टर चालेल नाही? जात जरांगे फॅक्टरी इकडे नाही चालणार, कारण इथला जीव मराठा आहे ना, ते ऑलरेडी कुंभीमध्येच आहे. बरोबर. ओबीसी मध्येच आहे तू, तू फॅक्टर त्यांचा फॅक्टरी ते चालणार नाही. आमच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंदे स्वयंपत्ता झाले. एकमेव आमचे राजेंद्र शिंदे साहेब कधी पडणार एकमेव, तेच आमच्या मतदारसंघाचे अन्नदाता. सिंदखेडच्या मतदारसंघाचे पुरातन विभागाने पूर्ण तोडून टाकलं, चांगलं नगरपालिकेने गार्डन वगैरे केलं, पूर्ण चांगलं होतं, परत खराब केलं. आता लोक तर विकास झालेला नाही, म्हणजे आता समजा 25 वर्ष झाले या मतदारसंघामध्ये एकच आमदार आहे डॉक्टर शिंगणे साहेब. मंत्री भरपूर बारे मंत्री राहिले शिंगणे साहेब, पण म्हणजे मुलांच्या बाबतीत जे मुलं आता शिकायला बाहेर जातात, तर अशी मोठी शाळा वगैरे या मतदारसंघामध्ये नाही. पण लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? आहे ते सरकार परत आणण्याचा प्रयत्न करू. बस काय कारण त्याच्या मागे? कारण म्हणजे हे कसं काम झालेलं आहे, समृद्धी मार्ग झालेला आहे. आता बाबा म्हणत होते की समृद्धी आम्हाला काय फायदा? आणि या सरकारने केंद्र सरकारला पाठिंबा दिला, ज्याने 370 आठवलं. मेन कलम आहे जे आयुष्यात काँग्रेसचा बाप जरी हलवू शकत नव्हता, मोदीने हलवलं. सपोर्ट आहे आमचा, मोदीने काय वाईट केलं? लोकांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडले नाही, ते आज फडणवीसला नाव ठेवतात. यांनी काय केलं व्यवस्थित दाखवून तुम्ही राजकारण केवळ समाजाचे मत घ्यासाठी केवळ राजकारण. पण विरोधात होते, आता सत्तेत गेलेले. सोडावं बाकीच्या जगाच्या राजकारण. शरद पवार यांना ज्यांनी आग लावून गेली महाराष्ट्रात, यांनी उभ्या आयुष्यात 60 वर्ष सत्तेत भोगली, यांनी समाजासाठी काय केलं? विधानसभा निवडणूक आहे 2 महिन्यावरती, युवा म्हणून काय अपेक्षा आहे तुझ्या? सिंदखेड राज्यात विकास झालाय? सिंदखेड राज्याचा विकास सर्वत्र समजा झालेलाच आहे. असं प्रकारे समृद्धी आली का महामार्गासोबत? नाही, समृद्धी नाही आली महामार्गासोबत. काही काही आश्वासन दिले, काही घोषणा दिल्या गेल्या, त्या घोषणाचं पालन नाही झालं, नाही त्या ठिकाणी कामं केले, अडकून ठेवलेली कामं आहे. बाबा इथल्या लोकांना अपेक्षा काय आहेत आता विधानसभेच्या पार्टी? कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे? निवडणूक तर साऱ्या फाटाफोड होऊन झालेल्या आहे पूर्ण. आता यायला काय करायचं? आता हे करीतच बसणार. ज्याला ज्याला भेटतं त्यालाच भेटतं, बाकीच्याला काहीच भेटत. पण इकडून तिकडे उड्या मारायचं राजकारण चाललं. बाकी भानगडी जे जे राजकारण आहे ते चालवतो, ते दुसरं कोणी चालू शकत नाही. सर्वसामान्याला काय वाटतंय? सर्व आमची अपेक्षा काहीच नाही भाऊ. यायचं तर येणार आहोत, त्यांचं तर येणार करावं. 2-2.5 महिन्यावर विधानसभा येतात, तुमचे आमदार होते, तुमचे आमदार मंत्री पण होते, पण बाबा सिंदखेड राजा भागाचा विकास झालाय का? आमदार शेतकऱ्याकडे आलाच ना, ते आमदार कोणाला माहिती? माहिती लागेल ना आमदार आहे. बरोबर. शेतकऱ्याच्या भावना पण होते, पण आता शेतकऱ्याच्या आमच्याकडे शेतील वाटा नाही. मंत्रीपद असताना नाही ना, मंत्रीपद असताना केलेलंच नाही ना काही. जसं विकास पाहिजे होता तसा विकास झालेला. विधानसभेला चित्र काय असेल? विधानसभेला चित्र म्हणजे काय? तुतारी वगैरे नाही, तुतारी. पक्षावर निवडणूक उतरणार आहे का माणसावर? पक्षावरच चालेल सर. बरं. आणि काम व्हायला तेवढी गती पाहिजे, तेवढी गती नाही. काय अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधी? लोकप्रतिनिधी आता समजा जुने तर ते अनुभवी आहे, त्याच्यामुळे ते नवीनला पाळायला जरा अवघड जात. रोजगारच नाहीये. वाटत नाही का असं आपल्याकडे एमआयडीसीचा पुण्या मुंबईला आपली पोरं जातात? 100% असं असं वाटतं ना, पण व्हायला पाहिजे ना. व्हायला व्हायसारखं नाही आता पैसे. समृद्धी नाही आली, हे जे सुधारणाच झाले नाही गावातल्या, समृद्धी कुठून येणार इकडे? महामार्ग चालला की मग? महामार्ग झालाय, पण तो पण बाहेरून गेला ना, जवळपास यायला पाहिजे होता, काहीतरी लाभ भेटतो गावात. ऐतिहासिक गोष्टी सगळ्या, त्याचा विकास झालाय का? थोड्या चालू आहे, थोडं बाकी आहे, काही अजून मधून होतो, बाकी राहतो. तर याचा म्हणजे खूप पडझड झालेली आहे. ऐतिहासिक ज्या वस्तू आहे यांच्या खूप पडझड झालेली आहे, तिचं नियोजन नाही आहे, लक्ष नाही आहे.
काटेरी झुडपं खूप वाढलेली त्याच्यावरती साफ करायला पाहिजे. ते आमचं नगर परिषद वगैरे साफ करत नाही काही नाही. आमचं गावाचं नियोजन नाही आहे, रस्ते नाही आहे, लाईटचा प्रॉब्लेम चालू आहे. एवढ तास रस्ते खोदून ठेवलेले, पैदल जाता येत नाही, चालता चालता लोक खाली पडते, चिखल अंगावर उडतो. इथं गावामध्ये ठिकठिकाणी रोडमध्ये खड्डे झालेले आहेत. जे बाहेरून पर्यटक येतात त्यांना इथे आल्यानंतर त्यांची निराशा होते. ते वेगवेगळ्या गोष्टी बघतात इथल्या आणि ते जर समजा पुण्या साईडला गेलेत तर तिकडे साईडला जशी साफसफाई असते किंवा ज्या गोष्टी भेटतात त्यांना बघण्यासाठी आल्यानंतर त्यांना ज्या गोष्टी दिसतात वगैरे तिथे की समजा जो विकास झालेला तिथं दिसतो त्या गोष्टींचे संवर्धन झालेलं तिथे दिसते त्या प्रमाणात तिथं त्यांनी जर तिथल्या कंपॅरिझन इथल्या प्रकारे इथल्यावर जर केला तर ते त्यांना कुठेतरी असं निराशा झालेली दिसते. सध्या मी आहे माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी. जन्मस्थळी असलेल्या या दरबारी महलात मी आहे. हा तोच दरबारी महल आहे जिथे कधी काळी सदर भरायचा, न्यायनिवाडा इथे केला जायचा. एकंदर या पूर्ण राजवाड्याची परिस्थिती, लखोजीराव जाधवांचं हे जे राज्य होतं, ह्या राज्याचं सध्या पुरातत्व विभागाची काळजी घेते, पण म्हणावा तितक्या प्रमाणात इथला विकास अजूनही झालेला नाहीये. अशीच परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते. येते का इथं शिंदखेड राज्यात? आले का कधी? आले तर आपण शेतात असतो. आम्ही शेतकरी लोक आहे. पीक विम्याचा फायदा नाही किंवा ते तुमचं कोणतं नुकसान भरपाई हे असे कागद घेऊन पळावं लागत. हे कागद आणा, ते कागद आणा, ते कागद आणा, घ्या याचा फोटो काढून. शिंदखेड राजे तालुका बर का? या नाल्या तोडा लावल्या, एकर लावल्या बर का? या नाल्याची दुरुस्ती नाही झाली. हे कोण्या रोड न जा तर चिखल साचत, पाणी साचत. हे एकपूरचे खेडे सुधारले पण शिंदखेड राज्यात सुधारणार नाही कधीच. कमसे कम 25-20 वर्षापासून मंत्री होते 2-3 वेळा. आमची इथं ना MIDC आहे ना सरकारी दवाखान्यात उपजिल्हा रुग्णालय त्यांनी स्थापित केलेले आहे मागच्या पंचवर्षिकला. त्यात अजून एक बेडही नाही, काहीच नाही. प्रत्येक ठिकाणी माझी इथं स्थानिक माझी जाऊचं गाव आहे. इथं फक्त निधी येतो, पूर्ण टोटल भ्रष्टाचार, दुसरं काहीच नाही. सर स्थानिक लोकांकडून म्हणजे जेवढे जसे पैसे तसे कामं झालेले नाही. कमकोर दर्जाचे कामं झालेले. चांगले कामं होण्यासाठी चांगला माणूस पाहिजे. आमच्या शिंदखेडाच्या आणि देवगडच्या मतदारसंघामध्ये आमदारकीपदीला चांगला माणूस भेटो आणि चांगल्या माणसाला आम्ही मतदान करणार. आणि माझं जनतेला आव्हान आहे की प्रत्येक माणसाने समजा चांगल्या माणसाला मतदान करावं. काय नाही सर, कंत्राटी कामगाराबद्दल आमचं म्हणणं होतं. मी ग्रामपंचायतला काम करतो ऑपरेटर म्हणून 10-11 वर्षापासून. तर मानधन काही वेळेवर भेटत नाही. भेटलं तरी 2 तुटपुंचे मानधन, 2,000-3,000, ते सुद्धा 8-8-10-10 महिने भेटत नाही. शासकीय लेवल, राज्य लेवल आंदोलन चालू आहे पण शासन काही लक्ष देत नाही त्याच्यावर. काकू काय शासनाच्या काही योजनाचा लाभ मिळते का? काय होते नेमकं? नाही ना, काहीच लाभ न मिळत नाही. शासनाकडून काय अपेक्षा? आम्हाला तर अपेक्षा हेच, आमची पगार सुरू व्हा, आम्हाला पुन्हा घरकुलं भेटा, आमच्या सारख्या बायाला घरकुलं हे भेटलेच पाहिजेत, अशी अपेक्षा आहे आमची. आता विधानसभेच्या निवडणूक आहेत, तुमचे पुढारी येतील तुमच्याकडं, तुम्हाला म्हणतील आम्हाला मत द्या, मग त्यांना सांगणार नाही का तुमच्या काय सांगणार? हे ना मत देणार, मत देऊन काय फायदा आहे? अध्याच्या घरी लय स्टडी द्यायला पगार येतात आणि आपण रोज धावून खातो, आपल्याला पगार नाही. मा जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतलाय. इथल्या जनतेशी संवाद साधलाय आणि चर्चा देखील केली आहे. इथले विद्यमान आमदार हे गेल्या काही वर्षांपासून इथले आमदार तर आहेतच, शिवाय या मतदारसंघाला मंत्रिपदं देखील मिळाली आहेत. पण एवढं सगळं असताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यामार्फत हवा तसा विकास या मतदारसंघात झाला नाही, अशीच एकंदर या मतदारसंघातील जनतेची मतं आहेत. मी आता समृद्धी महामार्गावर उभा आहे. हा जो समृद्धी महामार्ग आहे, हा समृद्धी महामार्ग सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून जातो. पण जसा समृद्धी महामार्ग आला तशी समृद्धी या मतदारसंघात आलीच नसल्याचं स्पष्ट मत इथल्या जनतेने उपस्थित केले. आता आपण विदर्भातल्या पुढच्या मतदारसंघात जाणार आहोत. पुढच्या विधानसभा मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जे भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल आपले भरभरून खूप खूप आभार.